बऱ्याच जणांना जॅकेट, जर्किन, सूट, कोट, वेस्ट कोट व ब्लेझर यांच्यामध्ये काय फरक असतो ते माहीत नसते. बऱ्याच जणांचा यांच्यामध्ये गोंधळ होतो. तेव्हा आज आपण जॅकेट, जर्किन, सूट, कोट, वेस्ट कोट व ब्लेझर यांच्यामध्ये काय फरक असतो ते जाणून घेणार आहोत. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटी दाबा व ऑलवरती क्लिक करा. जॅकेट. जॅकेट हा शब्द फ्रेंच शब्द जॅकेट पासून आला आहे. जॅकेट हा शरीराच्या वरच्या भागाचा बाह्य पोशाख आहे. जॅकेट हे कमी वजनाचे व टाईट फिटिंगचे असतात. जॅकेट सामान्यतः फुल बाह्यांचे असतात. जॅकेटची उंची पोटापर्यंत, कमरेपर्यंत किंवा कमरेच्या खालीपर्यंत असू शकते. काही जॅकेट फॅशनेबल असतात तर काही संरक्षणात्मक कपडे म्हणून काम करतात. जॅकेटला समोरच्या बाजूला झिपर किंवा बटणे असतात. जॅकेटचे बरेच प्रकार आहेत, जसे बॉल जॅकेट, बेल्ट जॅकेट, ब्लेझर, बॉम्बर जॅकेट, शेफ्स जॅकेट, डिनर जॅकेट, डॉंकी जॅकेट, फील्ड जॅकेट, फ्लाइट जॅकेट, जीन जॅकेट, जर्किन, लेदर जॅकेट, मोटरसायकल जॅकेट, नेहरू जॅकेट, रेन जॅकेट, स्मार्ट जॅकेट, स्मोकिंग जॅकेट, स्पोर्ट जॅकेट, सूट जॅकेट, ट्रॅक सूट जॅकेट इत्यादी. जर्किन. जर्किन हे पुरुषांचे शॉर्ट व क्लोज फिटिंगचे जॅकेट आहे, जे सामान्यतः फिकट रंगीत चामड्याचे बनवलेले असते. आणि बऱ्याचदा असे बिनबाह्यांचे जर्किन 16व्या व 17व्या शतकात वापरले जायचे. कोट. कोट हा शब्द जुना फ्रेंच शब्द व नंतर लॅटिन शब्द कोटस पासून आला आहे. कोट हा शरीराच्या वरच्या भागाचा बाह्य पोशाख आहे. कोट हे जॅकेटच्या तुलनेत जास्त वजनाचे व उबदार असतात. कोट हे जॅकेटप्रमाणे फुल बाह्यांचे असतात. कोटची उंची मांड्यांपर्यंत, गुडघ्यांपर्यंत किंवा पायांच्या घोट्यांपर्यंत असते. काही कोट फॅशनेबल असतात तर काही संरक्षणात्मक कपडे म्हणून काम करतात. कोटला समोरच्या बाजूस बटणे, झिपर, हुक व लूप फासनर्स, टॉगल्स किंवा पट्टा असतो. कोटचे सुद्धा बरेच प्रकार आहेत, जसे फ्रॉक कोट, मॉर्निंग कोट, टेल कोट, लाउंज कोट, डस्टर कोट, रेनकोट इत्यादी. सूट. सूट हा शब्द फ्रेंच शब्द सूटमधून आला आहे. सूट हा कपड्यांचा संच आहे, ज्यामध्ये कोट व पॅन्ट किंवा जॅकेट व पॅन्टचा समावेश होतो. सूटमध्ये वापरल्या जाणाऱ्या कोटला सूट कोट व जॅकेटला सूट जॅकेट म्हटले जाते. सामान्यतः सूट एकाच कापडापासून तयार केला जातो. सूटमध्ये शक्यतो आपल्याला कलर मॅचिंग बघायला मिळते, म्हणजे कोट व पॅन्ट किंवा जॅकेट व पॅन्टचा एकच रंग असतो. सूटमध्ये वापरल्या जाणाऱ्या कोटला किंवा जॅकेटला समोरच्या बाजूस बटणे वापरले जातात. सूट मुख्यतः लग्न, पार्टी, ऑफिस व मीटिंगसाठी वापरले जाते. वेस्ट कोट. वेस्ट कोटला वेस्ट सुद्धा म्हटले जाते. वेस्ट कोट हा शरीराच्या वरच्या भागाचा पोशाख आहे. वेस्ट कोट सामान्यतः बिनबाह्यांचा असतो. वेस्ट कोटला औपचारिक पोशाखामध्ये शर्टच्या वर व कोटच्या आत वापरले जाते. वेस्ट कोट हा थ्री पीस सूटमधील एक भाग असतो. ब्लेझर. ब्लेझर हा शरीराच्या वरच्या भागाचा एक बाह्य पोशाख आहे. ब्लेझर हे एक प्रकारचे जॅकेट आहे, जे सूट जॅकेटसारखे दिसते. ब्लेझर हा कोणत्याही सूटचा भाग नसतो. ब्लेझरमध्ये मुख्यतः धातूचे बटणे वापरली जातात. ब्लेझरला फॉर्मल व इनफॉर्मल अशा दोन्ही प्रकारे वापरले जाऊ शकते. ब्लेझर मुख्यतः लग्न, पार्टी व कार्यक्रमांमध्ये वापरले जाते. ब्लेझर हे विविध क्षेत्रात युनिफॉर्मचा एक भाग असतो, जसे शाळा, कॉलेज, स्पोर्ट, कंपनी इत्यादी. तर मित्रांनो, अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.